अरे बाबा, या नगर शहरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात निधी, इतक्या मोठ्या प्रमाणात विकास काम हे नगर कर प्रथमतः बघत आहे. तशाच प्रकारचं एक काम आहे नगर शहर हे आमदार संग्राम भाईंनी बांधायचं काम चालू केलेलं आहे. आणि त्याचं उदाहरण हे आपल्या सगळ्या रस्त्याने आपण पाहतो. ते एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून आम्ही तुमच्या नगर शहरामध्ये कोण ताबेमारी जर करत असेल तर आम्ही तुमच्यासोबत उभा राहू असं मी आपल्या या ठिकाणी मी आवाहन करतो. त्याच्यामुळं ताबेमारीचा विषय येत नाही. असं करण्यात आलं की राज्य सरकारचे 150 कोटी आलेच नाही महानगरपालिकेकडे किंवा वर्ग झाले नाही असंही आरोप करण्यात आला. नाही, ते 150 कोटी संदर्भात त्यांनी जे काही आरोप केले असतील तर माझं मुळातच म्हणणं असं आहे की पैसे आले गेले ह्याची तुम्ही काळजी करू नका. सगळ्यात मेन तुम्ही काळजी याची करा, आपली स्वतःची काळजी घ्या. तुम्ही ते ज्या पद्धतीने सांगतात की सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत किंवा तुम्ही त्यांचं कुठल्याही प्रकारचं जर स्टेटमेंट घेतलं तर त्यांचं स्टेटमेंट काय असतं की ते संग्रामबाई यांच्या विरोधात काहीतरी बोललेलेच असतात. मुळातच माझं म्हणणं असं आहे की हा तुम्ही तुमच्या माध्यमातून आम्ही त्यांच्याशी साधलेला हा संवाद समजा तुम्ही ह्या संवादून आमचं असं म्हणणं आहे की जे समोरचे 10-15 लोकांना काही आमदार व्हायचे ते ह्यांनी संग्रामबाईची रेष वाढण्यापेक्षा किंवा त्यांच्या नावाची बदनामी करण्यापेक्षा आपण समाजासाठी काय काम करतो आहे किंवा आपण समाजासाठी काय काम करणार आहोत आणि आपण समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत कसे जाणार आहोत आणि कसं नागरिकांना तुमचं म्हणून पाठवून सांगणार आहोत ही जर तुम्ही भूमिका घेतली तर ती लोकशाहीला चांगली राहील. आणि हे जे तुम्ही सांगता की नगर शहरामध्ये खड्ड्याचा विषय घेता किंवा नगर शहरामध्ये रस्त्याचा विषय घेता, अरे बाबा, या नगर शहरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात निधी, इतक्या मोठ्या प्रमाणात विकास काम हे नगर कर प्रथमतः बघत आहे. आणि याच्यातलीच एक गोष्ट अशी आहे की समजा आपण आपलं स्वतःचं घर जर उद्या बांधायला काढलं तर थोडा काम आहे ना आपल्याला ते घर बांधूचा त्रास त्या ठिकाणी होत असतो. आणि एकदा घर झाल्यानंतर आपण आपल्या घरात सुखाने आनंदाने वावरू शकतो आणि राहू शकतो. तशाच प्रकारचं एक काम आहे नगर शहर हे आमदार संग्राम भाईंनी बांधायचं काम चालू केलेलं आहे. आणि त्याचं उदाहरण हे आपल्या सगळ्या रस्त्याने आपण पाहतो. ज्या ठिकाणी काही ठिकाणी आता रस्ते झालेत बी, काही ठिकाणी काही प्रमाणात ओपन केलेत बी, त्या रस्त्यावरून गेल्यानंतर तुम्हाला तरी पत्रकार म्हणून असं वाटतं का की ह्या रक्षाला ह्या रस्त्याला 15-20 वर्षभर धक्का लागेल. अशा प्रकारचं चांगलं काम या नगर शहरात प्रथमच चाललं आहे. आणि यांच्या म्हणजे पोटसुळच यायला एवढं आहे की ह्या विकास कामांना ह्या त्यांच्या लोकांचे असलेलं त्यांच्यावरचं प्रेम ह्याची भीती त्यांना आहे आणि म्हणून ते असे चुकीचे आरोप करत असतात. आणि मुळातच त्यांचं म्हणणं आहे किंवा जे ताबेमारीच्या प्लॉटच्या संदर्भात बोलत असतात किंवा बाकी इतर काही विकास कामाबद्दल बोलत असतात. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही दाखवून द्या ना कुठं ताबेमारी आहे, तुम्ही दाखवून द्या कुठं कोणाची ताबेमारी आहे. आणि ह्या व्हिडिओमधून आम्ही आवाहन करतो जर कोणाच्या प्लॉटवर कोणाच्या कोणी जर ताबेमारी करत असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क साधा. आम्ही तुम्हाला तुमचे कागदपत्र क्लिअर असतील, तुमच्या नावावर प्लॉट असेल उतरा असेल किंवा तुम्ही अडचणीत असाल ते एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून आम्ही तुमच्या नगर शहरामध्ये कोण ताबेमारी जर करत असेल तर आम्ही तुमच्यासोबत उभा राहू असं मी आपल्या या ठिकाणी मी आवाहन करतो. त्याच्यामुळं ताबेमारीचा विषय येत नाही. त्यांचं म्हणणं येतं की दडपशाही आहे, ताबेमारी आहे, गुंडगर्दी. अरे बाबा, जर अशा काही गोष्टी असत्या तर तुम्ही एवढे 10-12-15 समोरचे लोक आहेत, वेगवेगळे आमदार आहेत तुम्ही, तर तुम्ही बोलतायच ना. तुम्ही कुठं बी जाऊन बोलताय ना आज? हां, मग समजा दादागिरी असती, गुंडगिरी असती, तर मग तुम्हाला बी बोलताना चालेल ना. ही लोकशाही आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही लोकांची फसवणूक करू शकत नाहीत.